आरक्षणासाठी ठोक मोर्चा राज्यभरात सुरू असतानाच औरंगाबादमधल्या एका तरुणाने सर्वांचं लक्ष वेधलंय. जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत माघार नाही अशी त्याची भूमिका आहे. पाहूया हाच स्पेशल रिपोर्ट. हा आहे पांडुरंग पाटील. गेल्या 7 दिवसांपासून हा तरुण खांद्यावर भगवा झेंडा घेऊन ठिय्या मांडून बसलाय. मागणी एकच, मराठा आरक्षण. जोपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत मी मागे हटणार नाही अशी भूमिका त्याने घेतली आहे. त्यानं 7 दिवसात केवळ 2 वेळा जेवण केलंय. 3 दिवसांपासून त्यानं अन्नाचा कणही घेतला नाही. मी आज पर्यंत 58 मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून 58 मोर्चे काढले तरी शासनाला याची जागा आली नाही. त्याच्यानंतर मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या माध्यमातून आम्ही आता ठोक मोर्चे चालू केलेले आहेत. आतापर्यंत आम्ही भरपूर शासनाचा पाहिला, आज देते उद्या देते 60 मोर्चे काढून सुद्धा शासनाने आरक्षण दिलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही सर्व मराठा तरुणांनी असा निर्णय घेतलेला आहे, जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही आता या जागून उठणार नाही. एकीकडे पांडुरंग पाटीलचं आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे आज ग्रामीण भागातही आंदोलन चिघळलं. पैठण तालुक्यातील रहाटगाव मध्ये मराठा समाजाच्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून भजन आंदोलन सुरू केलंय. तर 7व्या दिवशीही औरंगाबादच्या क्रांती चौकात ठिय्या आंदोलन सुरू आहे. आज तर आंदोलकांनी सरकारला सुबुद्धी दे म्हणत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला 101 प्रदक्षिणा घातल्या. मराठा क्रांती मोर्चाच्या ठोक आंदोलनाला लागलेलं हिंसक वळण पाहता शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन आंदोलकांनी केलंय. मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाची धग मराठवाड्यात काही कमी होताना दिसत नाही. मराठवाड्याच्या राजधानीत औरंगाबादमध्ये मराठा क्रांती मोर्चाने आपल्या आंदोलनाची धार आता अधिक वाढवलेली आहे. काल मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुंडन आंदोलन करून सरकारचा निषेध केला होता. औरंगाबाद शहरातील क्रांती चौकामध्ये असल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला 101 प्रदक्षिणा मराठा समाजातील लोकांनी घालायला सुरुवात केली आहे. ब्रजनेश महेशबागसह माधव सावरगावे, जय महाराष्ट्र, औरंगाबाद.